हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या या महारोजगाराच्या महासंकल्प मेळाव्याचे अध्यक्ष राज्याचे प्रमुख आपले लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकरजी मंचावर उपस्थित आमचे सहकारी मंत्री श्री मंगलप्रभात लोढाजी उदय सामंतजी रवींद्र चव्हाणजी शंभूराज देसाईजी अब्दुल सत्तारजी आपले मुख्य सचिव श्री मनुकुमार श्रीवास्तव श्री नितीन गद्रे श्रीमती वलसा नायर या ठिकाणी उपस्थित सर्व ज्येष्ठ सचिव अधिकारी आणि विशेषतः ज्यांना आज नियुक्तीपत्र मिळणार आहेत अशा सर्व माझ्या भगिनी आणि बंधू आणि मीडियातील मित्रांनो खरोखर अतिशय आनंदाचा दिवस आहे की आमच्या महाराष्ट्रातल्या तरुणाईच्या स्वप्नांच्या पूर्ततेची सुरुवात महाराष्ट्र शासनाने केली आहे आपल्याला कल्पना आहे की देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी यांनी सर्व राज्यांना सूचना केल्या की केंद्र सरकार आपल्या केंद्रीय विभागांमध्ये या पंच्याहत्तर वर्ष पूर्ततेच्या निमित्ताने अमृत महोत्सवाच्या निमित्ताने दहा लाख लोकांना नोकऱ्या देणार आहे आणि राज्यांनीही आपल्या सर्व रिक्त पदांवर लोकांना तरुण तरुणींना नियुक्त्या द्याव्यात आणि मला अतिशय आनंद आहे की पंतप्रधानांनी सूचना केल्यानंतर पहिलं राज्य त्यांना प्रतिसाद देणारं आपलं महाराष्ट्र ठरलं आहे आणि महाराष्ट्राने आमच्या मुख्यमंत्र्यांनी अशी घोषणा केली की महाराष्ट्रामध्ये अमृत महोत्सवाच्या निमित्ताने पंच्याहत्तर हजार जागा आम्ही भरणार आहोत आणि पंच्याहत्तर हजार तरुण तरून तरुणींना शासकीय नोकऱ्या देणार आहोत खरं तर आपल्याला कल्पना आहे की गेल्या पंधरावीस वर्षामध्ये शासकीय नोकर भरतीवर एक अघोषित बंदी आहे घोषित बंदी नाही आहे पण नेमक्या जागा थोड्या थोड्या भरायच्या अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते परंतु देशाचे पंतप्रधान आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री दोघांनी हा निर्णय केला की ही अघोषित बंदी आता संपवावी आपल्या विभागांमध्ये रिक्त जागा आहेत आपल्या इथे एवढी मोठी तरुणाई आहे आणि त्यांच्याही हाताला काम दिलं पाहिजे आणि त्यासोबत शेवटी ही सगळी तरुणाई शासकीय कामांमध्ये आली तर शासनाची एफिशियन्सी वाढते गतिशीलता वाढते आणि लोकांना आपण जे उत्तरदायी आहोत ते आपलं उत्तरदायित्व अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला आपल्या कर्तव्याचं निर्वहन करता येतं आणि म्हणूनच हा उपक्रम या ठिकाणी हातामध्ये घेतला आहे येत्या काळामध्ये साधारणपणे आठवड्याभरात आम्ही साडे अठरा हजार पोलीस भरतीचा त्या ठिकाणी जाहिरात काढतो त्यानंतर साधारण महिना सव्वा महिन्यामध्ये साडे दहा हजार पदं हे आम्ही आपल्या ग्रामविकास विभागामध्ये काढतो आणि या व्यतिरिक्त सर्व विभागांनी आपापली पदं चिन्हांकित केली आहेत आणि सगळीकडे प्रोसेस सुरू केली आहे आणि प्रोसेस करताना सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर ही प्रोसेस ट्रान्सपरंटली झाली पाहिजे शासकीय नोकऱ्या या, या पारदर्शी पद्धतीनं मिळाल्या पाहिजेत त्यामुळे आपण अनेक पदं हे एम पी एस सीला दिले आणि त्यासोबत विभागाकडनं जी पदं भरायची आहेत त्याच्यामध्येही एक अमूलाग्र बदल आपण या ठिकाणी केला पूर्वी प्रत्येक विभाग आपली एजन्सी नेमायचा मग ती एजन्सी काहीतरी कंडक्ट करायची आणि मागच्या काळात ज्या प्रकारचे घोटाळे याच्यामध्ये पाहायला मिळाले सामान्य आमचा जो विद्यार्थी जो वर्ष वर्ष मेहनत करतो त्याच्या मनामध्ये शंका तयार झाली की माझ्या मेहनतीला काही फायदा आहे का माझ्या मेहनतीने मी येणार आहे की कोणीतरी एखादा व्यक्ती परीक्षा मॅन्युप्युलेट त्या करून त्या ठिकाणी येणार आहे ही शंका तयार होणंच अतिशय चुकीचं होतं आणि म्हणून आपल्या सरकारने हा निर्णय घेतला आणि साधारणपणे एक महिनाभरापूर्वी माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला की देशामधल्या ज्या काही बेस्ट एजन्सीज आहेत ज्यांचा करोडो एक्झाम घेण्याचा रेकॉर्ड आहे आणि ज्यांच्यावर एकही आत्तापर्यंत डाग लागलेला नाही अशा एजन्सी शोधून त्या एजन्सीजला आपण हे काम दिलं पाहिजे आणि हे करत असताना साधारणपणे शासनामध्ये पद्धत अशी असते टेंडर बोलवायचं आणि जो सगळ्यात कमी कोट करेल त्याला ते द्यायचं आणि मग तो परीक्षा घेण्याकरता कमी कोट करतो आणि परीक्षेमध्येच ते पैसे वसूल करतो असं न करता या ठिकाणी शेवटी आणि दोनशे रुपये एका विद्यार्थ्याच्या मागे कमी अधिक याचा विचार न करता हे अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीने झालं पाहिजे कोणालाही या परीक्षेमध्ये मॅनिप्युलेशन नाही करता आलं पाहिजे आणि याचं सातत्याने ऑडिट होत राहिलं पाहिजे अशा प्रकारचा विचार करून आणि आता आपण दोन एजन्सीज त्याच्यामध्ये नेमलेल्या आहेत एक टी सी एससारखी सारखी एजन्सी आपल्याला माहिती आहे की देशातली एक सगळ्यात उत्तम अशा प्रकारची एजन्सी आहे आणि दुसरी बँकांची परीक्षा घेणारी जी केंद्र सरकारची एजन्सी आहे की ज्याचा ट्रॅक रेकॉर्ड अतिशय चांगल्या बँका रेल्वे अशा अनेक परीक्षा ती घेते आणि ज्या परीक्षांमध्ये कोट्यावधी रोक एका दिवशी अपियर होतात पूर्ण देशभरात होतात पण एकही गडबड होत नाही गोंधळ होत नाही अशा या दोन कंपन्यांना आपण त्या ठिकाणी नॉमिनेशन पद्धतीनं त्या ते नेमणूक त्यांची करायचा निर्णय आपल्या मंत्रिमंडळाने घेतला आणि आता ती प्रोसेस पूर्ण करून लवकरच या सगळ्या परीक्षा ज्या आहेत त्या परीक्षा आपण सुरू करतो आणि येत्या वर्षभरामध्ये या सगळ्या परीक्षा आटोपून आपल्याला ही नियुक्ती करायची आहे हे सगळं करत असताना खरं म्हणजे मागच्या काळामध्ये आपण पंधरा चौदा ते एकोणीसच्या या काळात आपण काही भरत्यांची घोषणा केली होती काही के भरते आपण त्या काळात करू शकलो पण नंतर अनेक अडथळे आले काही के कोट केसेस झाल्या त्यामुळे यावेळेस विभागाला देखील आम्ही अशा प्रकारे सूचना केलेल्या आहेत की के आधीच सगळ्या गोष्टींची पडताळणी झाली पाहिजे अनेक वेळा शेवटी शासनाच्या नोकऱ्यांमध्ये समांतर आरक्षण असतं नॉर्मल आरक्षण असतं वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांना समावून घ्यायचं असतं याचा आधी योग्य प्रकारे विचार झाला नाही की मग नंतर कोर्ट केसेस होतात आणि मग दोन दोन तीन तीन चार चार वर्ष मुलांना ताटकळत बसावं लागतं तर अशा प्रकारे न होता कुठल्याही कोर्ट केसेस न होता स्मूथली ही भरती झाली पाहिजे अशा प्रकारचा आमचा प्रयत्न असणार आहे आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही सर्व विद्यार्थ्यांना आणि तरुणाईला हे सांगू इच्छितो की ही आपल्या जीवनातले शेवटचीच अटेम्प्ट आहे असं कोणी समजण्याचं कारण नाही पंच्याहत्तर हजार हे एका वर्षाचं आम्ही ठरवलं आहे पुढे जशा आमच्याकडे जागा उपलब्ध होतील आम्ही काही हे थांबवणार नाही आहोत त्यामुळे कृपया छोट्या छोट्या गोष्टीकरता कोर्टामध्ये जाऊन ती दोन दोन वर्ष भरती रखडून ठेवायची यातनं तुमचंही नुकसान होतं ज्याला मिळणार आहे त्याचंही नुकसान होतं बरं एकदा एक भरती रखडली की त्याच्या पुढची देखील ती होत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की थोडं याकडे देखील आपल्या सगळ्यांना विनंती आहे आम्हीही हा प्रयत्न करू म्हणजे काही सगळी चूक ही तरुणाईचीच असते असं नाही कधी आमच्याहीकडनं चुका होतात पण त्या चुका होऊ नये सगळ्या प्रकारच्या ज्या काही शासकीय जी आर आहेत याचा नीट अवलंब करून आणि पारदर्शी पद्धतीनं या ठिकाणी ही सगळी भरती येत्या काळामध्ये आपण करणार आहोत आज खरं म्हणजे मी माननीय पंतप्रधानांचे आभार मानतो आम्ही त्यांना विनंती केली आणि आमच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना पत्र पाठवलं आणि फोनवर देखील बोलले की जरी आज दोन हजारच नियुक्त्या आम्ही करत असलो तरी आमच्या पंच्याहत्तर हजाराच्या महामेळाव्याची ही सुरुवात आहे आणि तुम्ही ती सुरुवात केली तर त्याचा सिरियसनेस हा सगळ्या विभागांना राहील अधिकाऱ्यांना राहील आणि पंतप्रधानांनी ते मान्य केलं आणि आज अतिशय चांगला संदेश हा माननीय पंतप्रधानांनी आपल्याला दिलेला आहे त्यामुळे येत्या काळात अतिशय चांगल्या प्रकारे भरती आपण करणार आहोत एवढंच नाही तर आपण खाजगी क्षेत्रातल्या ज्या संधी आहेत त्या संधी देखील आमच्या तरुणाईपर्यंत पोहोचवण्याकरता आमच्या मंगलप्रभात लोढाजींच्या विभागाने कौशल्य विकास विभागाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी रोजगार महामेळ्याचं आयोजन करण्याचं ठरवलं आहे लवकरच माननीय मुख्यमंत्री आणि माझ्या उपस्थितीमध्ये ते वेगवेगळ्या कंपन्यांसोबत किमान एक लाख नोकऱ्यांच्या संदर्भातले एमओ यूज हे त्या ठिकाणी करतायत आणि ही संख्या वाढतच जाणार आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की एकीकडे एक सरकारी क्षेत्र आणि दुसरीकडे खाजगी क्षेत्र आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र अतिशय प्रगतिशील अशा प्रकारचं हे राज्य आहे अशा प्रगतिशील राज्यामध्ये खाजगी क्षेत्रामध्ये देखील खूप मोठ्या संधी तयार होतात त्या संधी योग्य तरुणाईपर्यंत पोचवायच्या आणि त्या संधी अनुरूप तरुणाई तयार करायची अशी दोन्ही कामं ही कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून आपण करतो आहे आपल्याला कल्पना असेल परवाच आपल्या राज्यातली पहिले कौशल्य विद्यापीठ याचं देखील आपण त्याची सुरुवात केलेली आहे त्यामुळे आमच्या तरुणाईच्या हाताला काम द्यायचं यासोबत आपलं राज्य हे स्टार्टअपच्या संदर्भात इनोव्हेशनच्या संदर्भात देखील एक प्रमुख राज्य झालेलं आहे आज आमची तरुणाई ही नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या देणारी अशा प्रकारची आमची तरुणाई होती आहे आज ज्या प्रकारचे स्टार्टअप तयार होत आहेत एक एक स्टार्टअप हजारो तरुणांना त्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट देत आहे आणि एक प्रकारे स्टार्टअप कॅपिटल आता आपला महाराष्ट्र झाला आहे देशामध्ये जे ऐंशी हजार रजिस्टर्ड स्टार्टअप आहेत त्यातले पंधरा हजार रजिस्टर्ड स्टार्टअप हे एकट्या महाराष्ट्रामध्ये जो नंबर देशातला सगळ्यात मोठा है। ते मैं जास्त मदे आहे त्यामुळे सर्वात जास्त स्टार्टअप्स हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि एवढंच नाही तर हे स्टार्टअप जेव्हा मोठे होतात आणि हजारो कोटीचे होतात त्यावेळी त्याला युनिकॉर्न आपण म्हणतो देशामध्ये अशा प्रकारे जे शंभर युनिकॉर्न आहेत त्यातले पंचवीस टक्के युनिकॉन म्हणजे पंचवीस युनिकॉर्न हे महाराष्ट्रामध्ये आहे आणि एक एक युनिकॉर्न हा वीस वीस पंचवीस पंचवीस हजार लोकांना अनेक ठिकाणी रोजगार त्या ठिकाणी देतो आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की या इकोसिस्टीमला देखील राज्याच्या वतीनं आपण अतिशय चांगल्या प्रकारे मदत करतो आहोत आपल्या राज्याची स्टार्टअप पॉलिसी आपल्या राज्याची इनोव्हेशन पॉलिसी आपली इनोव्हेशन सोसायटी हा सगळा बॅकअप आपण तयार केला आहे आणि तरुणाईला त्यांनी एखादा स्टार्टअप सुरू केल्यानंतर त्याचं मेंटरिंग करणं आणि त्याला कमर्शियल स्टेजला नेऊन त्याकरता त्याला वित्त उपलब्ध करून देणं हा देखील एक अत्यंत महत्त्वाचं काम हे आपल्या राज्याच्या वतीनं चाललं आहे यासोबत वेगवेगळ्या महामंडळांच्या माध्यमातून आमच्या तरुणांना स्वयंरोजगाराकरता देखील मोठ्या प्रमाणात आपण मदत करतो ज्यातनं त्यांना आपल्या पायावर देखील उभं होता येईल आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये आमची जी तरुणाई आहे या तरुणाईला खूप मोठ्या प्रमाणात गेनफुली एम्प्लॉय करण्याचं काम हे आपलं राज्य सरकार या ठिकाणी करेल आज या निमित्ताने ज्या सर्व लोकांना आपण आजचं नियुक्तीपत्र देतो आहे त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना विनंती देखील करतो की आपण शासकीय नोकरीमध्ये आलात शासकीय नोकरी ही सेवा आहे आपल्या लोकशाहीमध्ये आम्ही लोकप्रतिनिधी असो किंवा आपल्या इथली ब्युरोक्रसी असो आपल्या सगळ्यांवर आपल्या संविधानाने ही जबाबदारी टाकली आहे की तुम्ही ट्रस्टी म्हणून या राज्याचा कारभार चालवताय तुम्ही सेवेकरी म्हणून राज्यातल्या जनतेला सेवा देत आहे त्यामुळे आपल्याकडनं माझी अपेक्षा आहे की आपला हा सेवेचा भाव कधी कमी होणार नाही आपल्याकडे येणारा जो सामान्यातला सामान्य माणूस आहे त्याला देखील तेवढंच महत्त्व मिळेल जेवढं एखाद्या मोठ्या माणसाला श्रीमंताला आपल्याकडे मिळेल सामान्य माणसाला सरकारी अधिकाऱ्याकडे कर्मचाऱ्याकडे जाताना कुठली लाज वाटणार नाही कुठलं भीती वाटणार नाही आपल्याला कशी ट्रीटमेंट मिळेल अशा प्रकारचे एक त्याच्या मनात भाव येणार नाही याची ये काळजी आपल्या सगळ्यांना घ्यायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर आपल्याला माहिती आहे की आपल्या देशाच्या विकासामध्ये सगळ्यात मोठा अडसर जर काही असेल तर तो भ्रष्टाचाराचा अडसर आहे आणि त्यामुळे शासकीय कर्मचारी म्हणून आपल्याला या भ्रष्टाचारापासून कसं दूर राहता येईल याचाही ये प्रयत्न आपण केला पाहिजे अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीनं येत्या काळामध्ये ही जी आता आमची नवीन पिढी शासकीय सेवेत येते आहे त्यांनी काम करावं माझ्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत तुम्ही खूप पुढे जा प्रगती करा तुम्हाला तुमच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात बढती मिळाली पाहिजे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांचं अभिनंदन करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र